नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मी अनिशा आणि मी दीपाली। एस एस चॅनलमध्ये आपले स्वागत करतो। उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली आहे तर लहान मुलांसाठी आपण त्यांचा आवडीचा खाऊ बनवणार आहोत। त्यांचा फेवरेट गोष्ट असते ती म्हणजे चॉकलेट, तर आज आपण करणार आहोत चॉकलेट कुकीज। रेसिपी सुरू करण्यापूर्वी आमचे यूट्यूबवरचे एस एस चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे जेव्हा आम्ही नवीन रेसिपी प्रसारित करू ती सर्वप्रथम तुम्हाला कळेल। तर सुरू करूया आता रेसिपी। चॉकलेट कुकीजसाठी लागणारं साहित्य आहे एक वाटी गव्हाचे पीठ, अर्धी वाटी बेसन, अर्धी वाटी लाडवाचा रवा, पाऊण वाटी तूप, पाऊण वाटी पिठी साखर, पाव वाटी कोको पावडर, पिस्त्याचे काप आणि एक टीस्पून बेकिंग पावडर। सर्वप्रथम गव्हामध्ये बेकिंग पावडर टाकून 3 वेळा चाळून घ्या आणि आता आपण कृतीला सुरुवात करूया। प्रथम परातीत तूप टाकून थोडं फेसून घ्या। तूप हाताने फेटून जरा पातळ करा। तूप पातळ झाल्यावरती त्यात आता पिठी साखर टाकून घ्या। पिढी साखर टाकल्यावरती पुन्हा एकदा हाताने फेटून घ्या। आता फेटलेल्या मिश्रणात लाडवाचा रवा टाका। पुन्हा परत तसंच फेटून घ्या। आता यात बेसन टाकून घ्या। जसजसं तुम्ही इतर गोष्टी टाकत जाल तसतसं ते घट्ट होत जाईल। आता कोको पावडर टाकून घ्या। सर्वात शेवटी आता गव्हाचं पीठ टाका। गव्हाचं पीठ टाकल्यानंतर फक्त मळून घ्या। अर्धा तास ठेवल्यानंतर पीठ असं दिसेल, आता त्याचे गोळे बनवा बिस्किटं बेक करण्यासाठी। त्याच्यावरती थोडेसे पिस्ते लावा,
जरा दाबून बसवा. आता या कुकीज बेकिंगसाठी ठेवा. बेकिंगचं टेम्परेचर असणार आहे 200 डिग्री सेल्सिअस फॉर 10-15 मिनिट्स. हा ओव्हन मी 180 डिग्री सेल्सिअसला 10 मिनिटसाठी प्रीहीट करून घेतलेला आहे आणि आता बेकिंगसाठी 200 डिग्रीला 15 मिनटं ठेवत आहे. तर कशी वाटली आजची चॉकलेट कुकीज? आवडली असेल तर नक्की लाईक करा. काही सजेशन किंवा कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. वेळात वेळ काढून आमची रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अजून एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वीट आणि स्पायसी फ्लेवरचा बॅलन्स ठेवून खूप खा आणि मजेत राहा.